गंगेची उपमादेत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी भाजप आणि शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. गंगेत डुबकी मारली की सगळी पापं धुवून निघतात, त्याचप्रमाणे भाजपमध्ये डुबकी मारली की भ्रष्टाचाराचे आरोप धुवून निघतात आणि काँग्रेसमध्ये डुबकी मारली की धर्मवादाचा शिक्का पुसला जातो, असं वक्तव्य अंजली आंबेडकर यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसबद्दल मोठा गुप्यस्फोट केला आहे. राज्यपाल होण्यासाठी साताऱ्यातील काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार असा दावा आंबेडकरांनी केला, तर प्रकाश आंबेडकरांना अशाही पुढ्या सोडण्याची सवय आहे असा पलटवार वडेट्टीवार यांनी केला आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर आज उज्ज्वल निकमांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर ही भेट झाली. उज्ज्वल निकमांसोबत यावेळेस आशिष शेलारही उपस्थित होते. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला. कामासाठी गेलो असताना थेट पक्ष अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन प्रवेश करून घेतल्याचा आरोप चव्हाणांनी केला आहे. चव्हाण यांनी एक दिवसापूर्वीच शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांनी लगेचच घरवापसी केली. त्यावेळेस घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. वातावरणामध्ये सातत्यानं बदल होत असल्यामुळे वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मूग पिकावर विषाणूजन्य कर्पारोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. औषधांची फवारणी करूनही कर्पारोग आटोक्यात येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. कृषी विभागानं मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेली सुरक्षा भिंत तुटली, त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली. समृद्धी महामार्ग प्रशासनानं लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. परभणीच्या मानवतमधील पंचायत समितीत दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मानुली गावात एजंटच्या माध्यमातून JCB सिंचन विहिरीचं खोदकाम सुरू आहे, याकरता एजंटमार्फत शेतकऱ्यांकडून रक्कम घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला, मात्र निवेदन देऊन देखील कारवाई न झाल्यानं दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.